ನಮನ ನಟವರ ವಿಸ್ಮಯಕಾರ ನಮನ ನಟವರ ವಿಸ್ಮಯಕಾರ ಆತ್ಮವಿರೋಧಿ ಕುತೂಹಲಧರ ಆತ್ಮವಿರೋಧಿ ಕುತೂಹಲಧರ ನಮನ ನಟವರ ವಿಸ್ಮಯಕಾರ ನಮನ ನಟವರ ನಮನ ನಟವರ ನಮನ ನಟವರ ವಿಸ್ಮಯಕಾರ. ಅತ್ತಾಚ ಜೊ ರೀಸೆಂಟ್ ಪ್ರಯೋಗ ಝಾಲಾ ತ್ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ಸಗಳ್ಯಾಂಚೆ ಮೈಕ್ ಚಾಲತ ಹೋತೆ, ಮಾಝ ಏಕಟ್ಯಾಚ ಮೈಕ್ ಬಂದ ಪಡಲಾ. ಆಣಿ ನಾಟಕಾತನ ಮೀ ಜನರಲಿ ಬಾಹೆರ್ ಪಡತ್ ನಾಹಿ, ನಾಹಿತರ ಫಾರ ಅವಘಡ ಪಡತ ಪರತ್ ನಾಟಕಾಮಧ್ಯೆ ಯೇಣ. ಪಣ ಲೋಕ ಹಟಾಯಲಾ ತಯಾರ ನಾಹಿ, ಆಣಿ ಮಲಾ ಕಳತ ಹೋತ ಕೀ ನಾಹಿ. ಮ ಮೀ ಥಾಂಬಲೋ. ಮೀ ಲೋಕಾನ ಮ್ಹಣಲ ಕೀ ಆಪಣ ಪರತ್ ಚಾಲೂ ಕರಾಯಚ ಕಾ ಆಧಿಪಾಸನ. ಹೋ ಮ್ಹಣಲೆ, ತೆ ಥಾಂಬಾಯಲಾ ತಯಾರ ಹೋತೆ. ನಾಹಿ ಕಾಹೀ ಕೇಲಾ, ಮಾಝ ಚಾಲೂಚ ಝಾಲಾ ನಾಹಿ. ಮ ಮೀ ಸ್ಟೇಜ್ಚ್ಯಾ ಮೈಕ್ವರ್ತೀ ಗಾಯಲೋ, ಪಣ ತೆ ಲೋಕಾನ ನೀಟ್ ಐಕೂ ನಾಹಿ ಗೆಲ. ತ್ಯಾಚ್ಯಾಮುಳೆ ಮಜಾ ನಾಹಿ ಆಲಿ ತೋ ಪಹಿಲಾ ಅಂಕ ಕರಾಯಲಾ. ಆಣಿ ಬ್ರೇಕ್ಮಧ್ಯೆ ತೊ ಮೈಕ್ ಚಾಲೂ ಝಾಲಾ. ತರ ಮೀ ಲೋಕಾನ ವಿಚಾರಲ ಸ್ಟೇಜ್ಮಧನಚ, ಪಡದಾ ವಗೈರೆ ಪಡಲಾ ಹೋತಾ ಕೀ ಐಕೂ ಯೇತ ಗಾತಾ. ಹೋ ಹೋ ಐಕೂ ಯೇತೋಯ್. ತೆ ಲೋಕ ಬಾಹೆರ್ನ ಓರಡಲಿ ಕೀ ಘೇಯಿಛಂದ ಝಾಲಾ ನಾಹಿ ತುಮಚಾ, ಆಮ್ಹಾಲಾ ಐಕೂ ಆಲಾ ನಾಹಿ. ಮ ಮೀ ತಿಥೆ ಘೇಯಿಛಂದ ಅಖ್ಖ ಗಾಯಲೋ. ಮೈಕ್ ಬಂದ ಹೋತಾ ಆದಿ ಮ್ಹಣೂನ್ ಪರತ್ ಘೇಯಿಛಂದ ಗಾಯಲೋ. ಘೇಯಿಛಂದ ಘೇ ಛಂದ ಮಕರಂದ ಘೇ ಛಂದ ಘೇ ಛಂದ ಮಕರಂದ ಪ್ರಿಯ ಮಿಲಂದ ಮಕರಂದ ಪ್ರಿಯ ಮಿಲಂದ ಮಕರಂದ ಪ್ರಿಯ ಮಿಲಂದ ಮಕರಂದ ಪ್ರಿಯ ಮಿಲಂದ ಮಧು ಸೇವನ ನಂದ ಸ್ವಚ್ಛಾಂದ ಧುಂದ ಗೇವೇ ಛಂದ ಮಕರಂದ ಗೇ ಛಂದ ಆ ಮಿಟತಾ ಕಮಲದಲ ಕಮಲದಲ ಮಿಟತಾ ಕಮಲದಲ ಮಿಟತಾ ಕಮಲದಲ ಕಮಲದಲ ಮಿಟತಾ ಕಮಲದಲ ಮಿಡದ ಮಿಟತ ಮಿಟತ ಕಮಲದಲ ಹೋಯ್ ಬಂದಿ ಭೃಂಗ 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 ಪರಿ ಸೋಡಿನ ತ್ಯಾಸ ಗುಂಜನ ದದಂಗಗೇವೇ ಛಂದ ಮಕರಂದ ಗೇ ಛಂದ ಆಗೇ ಛಂದ ಮಕರಂದ ಗೇ ಛಂದ ಮಿಟತಾ ಕಮಲದಲ ಕಮಲದಲ ಮಿಟತಾ ಕಮಲದಲ ಮಿಡದಾ ಕಮಲದಲ ಹೋಯ್ ಬಂದಿ ಭೃಂಗ ಪರಿ ಸೋಡಿನ ತ್ಯಾಸ ಗುಂಜನ ದದಂಗ ಗೇವೇ ಛೇ ಛೇ ಛ ಕ್ಯಾ ಬಾತ್ ಹೈ ಬಾರಿ ಕಮಾನ್.
ब्लॉग नंबर आठवा. हा ऑडिओ ब्लॉग नंबर आठवा. आणि माझ्याबरोबर निपुण आहे, भूषण आहे, असे आम्ही सगळे बसलेलो आहोत. आपला एक तो पार्ल्याचा प्रयोग नाही का, 15:15 उशिरा सुरू झालं होतं. एकतर थिएटर उशिरा मिळालं, तरी फास्ट हे करत 9:45 सुरू करणार या बेतावर सगळं झालं होतं. प्रोजेक्टर बंद पडला. स्टँडच नव्हता प्रोजेक्टर. दोनदा झालंय का तीनदा झालंय, समोर धैर्यधर भामिनीचा काहीतरी सीन चालू आहे असा, आणि ज्या वेळेला धैर्यधर पहिल्यांदा प्रेम वगैरे व्यक्त करतोय भामिनीला, आणि मागं हिताची असं दिसतंय निळ्या रंगाच्या ह्याच्यावरती. एक पात्र घेऊन आलं मला वाटतं पुढच्या सीनला. भक्त घेऊन आला. आला एक विलासधररावचं पात्र, असे पुरातन काळातले कपडे घालून रिमोट लपवत तरी बंद केलं पटकन तो प्रोजेक्टर. संगीत मानपांमध्ये गोष्टी सोप्या करायच्या नंतर त्या कधी कधी अवघडही होऊन बसले, की म्हणजे नेपथ्य नको असं म्हणत जेव्हा प्रोजेक्टर वापरला 3D ॲनिमेशन्स करायचं म्हटलं तेव्हा ते गणले असत्या काही काही गोष्टी. प्रोजेक्टरचा माऊस काय अख्खा हिताची दिसतो मागं. प्रोजेक्टरला पडून मागं हिताची, संगीत मानापमानमध्ये धैर्यधर आणि भामिनीच्या मागे हिताची असं दिसलं होतं. तेव्हा आतमध्ये जी सगळी लोकं होती त्यांची तारंबळ उडली की काय करायचं नेमकं आता ह्याचं. तर इव्हेंच्युअली आणि मग ते हिताची जाऊन मग डेस्कटॉपला कनेक्ट झालेलं, त्यामुळे डेस्कटॉप असं सगळा तो दिसतोय, सगळे फोल्डर्स राहुल राजाच्या लॅपटॉपवर काय काय आहेत ते दिसत आहेत तिथे. मग इव्हेंच्युअली ते पुढं नेत असा निर्णय घेतला की हे काय आत्ता घडत नाही आहे आणि ह्याच्याने रसभंगच होतोय जास्त, आणि शेवटची 20 मिनिटं उरलीत, पटकन रिमोट आणून तो प्रोजेक्टर बंद केला. सौभद्रमध्ये तर त्याचे अशी सुरुवात आहे की नटी सूत्रधार येतात, ते जसं एक फॉर्मॅट आहे नटी सूत्रधार येऊन एक जनरल नाटकाचं एक इंट्रोडक्शन होतं आणि मग नाटक सुरू होतं. तर राहुल आणि दीप्तीताई हे नटी सूत्रधार, तर त्यांना एंट्री ही ऑडियन्समधनं आहे आणि ते स्टेज समोर परफॉर्म करतात आणि बोलता बोलता एक असा क्यू आहे डायलॉगचा जिथे पडदा उघडतो आणि नाटक आतमध्ये सुरू होतं, म्हणजे नाटक सुरू होतं असं एक त्याला फॉर्मॅट दिला होता दिग्दर्शक म्हणून. तर तो इतक्या वेळेला म्हणजे नाशिकमध्ये तर हे दोघं गेले, त्यांचा असं क्यू वगैरे झाला आणि पडदाच उघडेल आणि 35 मिनिटं पडदा उघडला नाही, त्यामुळे सुरुवातीच्या सीनचा काही उपयोगच नाही, कारण की काहीतरी पडद्याचा टेक्निकल प्रॉब्लेम झाला आणि तो उघडल्यानंतर तो बंदच नाही झाला. हां, त्याच्यामुळे नाटक तसंच बंद, म्हणजे पडदा बंद झालाच नाही शेवटी नाटक संपल्यावर पण ब्लॅकआउट, आणि इंटरवलमध्ये पण पडदा बंद नाही झाला, त्यामुळे तो पडद्याचा प्रॉब्लेमच झाला. अशा अनेक टेक्निकल गोष्टी बरोबर आमच्याच नाटकांमध्ये झालेल्या आहेत. मानापमानचाच तिसरा जो प्रयोग होता त्याच्यात भामिनीचं कॅरेक्टर मी प्ले करणार होती, सायली पांचे तेव्हा करायची. तर त्यावेळेला तिचं असं होतं की शेवटच्या सीनमध्ये ती वनमाला म्हणून असते आणि ती स्वतःला भामिनी म्हणून प्रेझेंट करते असं एक ते, आणि तो प्रयोग अप्रतिम झाला, प्रयोग उत्तम चालला होता आणि शूट करत होता तो प्रयोग, की हा प्रयोग आपण शूट करणार तिसरा वगैरे असं करत नेमका हाच प्रयोग. आणि त्याला तिला एक चेंज आहे, कॉस्ट्युम चेंज, की तिने आज जायचं आणि पटकन साडी बदलून यायचं, म्हणजे नाही म्हटलं तरी 2:30 आहेत त्यात ते, आणि त्या साड्या तशा बनवून घेतल्यात की लगेच चेंज पण होईल. तर काही केलं ना तिच्या साडीचा काहीतरी प्रॉब्लेमच झाला आणि ती नीट तिला नेसता येईल. वाट म्हणजे अशी की एक वाक्य आहे ते, तिचे वडील येतात बाबासाहेब आणि ते एकदम आनंदात असतात, ते म्हणतात वा वा धैर्यधरजी, मला असं मला अशी एक खुश खबर मिळाली की तुम्ही माझ्या मुलीशी म्हणजे भामिनीशी लग्न करायला तयार आहात, अगदी आतुर झालाय. तर मला ती भामिनी म्हणून माहितीच नसते, ती वनमाला म्हणून माहिती असते मला. मी म्हणतो नाही नाही, काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय बाबासाहेब तुमचा, माझं हिच्याशी नाही, ही पहा ही माझी भावी पत्नी वनमाला, एवढाच डायलॉग आहे. आणि त्याचा असं आहे की बाबासाहेब म्हणतात की तुम्ही माझ्या मुलीशी लग्न करायला अगदी आतुर झालाय आणि राहुल दादा वळतो तिकडे उभी असते, नाही ही माझी भावी पत्नी वनमाला असं करत. तर हा वळला पण ती काही नाही स्टेजवर, पण आपले शीलधर काहीतरी सांगा. आणि राहुल दादाला विज्ञेत तर दिसते की काहीतरी यात गडबड चालू आहे म्हणून. नंतर मी म्हणलं थांबा बाबासाहेब मी बघू. तर धैर्यधर हा थांबा म्हणाला आणि आतमध्ये गेला. संगीत नाटक
बसतं कसं? मला खूप जणांनी विचारलं प्रश्न की कसं बसवतोस तू संगीत नाटक, किंवा तू हे कसं करतोस, त्याचं एडिटिंग कसं करतोस? तर माझं त्याला उत्तर खरं सिंपल आहे की नावच मुळात त्याचं संगीत नाटक असल्या कारणाने ते गाण्यांभोवती मी ते बसवतो नाटक. म्हणजे त्याची सुरुवात जी आहे त्या स्क्रिप्टची, एकदा पाच अंकी नाटक ऐकलं, त्याचं वाचलं अख्खं, की राहुल दादाबरोबर बसणं, आदित्य ओक जर आला असेल तर त्याच्याबरोबर आणि इतर जे कोण मान्यवर असेल त्यांच्याबरोबर बसून कुठली गाणी ह्याच्यातली घेतलीच पाहिजे काहीही झालं तरी अशी लिस्ट काढतो. मग अर्थात त्यांचं गाण्यावर प्रेम असल्याकारणाने ते एक लिस्ट मोठी असते, 35-1 गाण्यांची असते. मग बसून की नाही नाही एवढी गाणी मी नाही एका नाटकात मावू शकत, काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. करत 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 ती एक 20-22 वरती येऊन मग एक साधारण एक ढाचा तिकडे माझं मनातल्या मनात तयार होतो की हे कसं आता आपण एडिट करणार आहोत नाटक, की काय आपण त्यातलं नेमकं घेणार आहोत, काय जाणार आहे वगैरे वगैरे करत. आणि मग बसणं आधी सुरुवातीला अर्थात फक्त नाटक बसवलं जातं, पण त्याची खरी गंमत तेव्हा येते जेव्हा त्यातला जो मुख्य अभिनेता असतो तो तालमीत जेव्हा गाणं गातो तेव्हा ते खरं बसू लागतं नाटक असं मला वाटतं. कारण का मला अगदी प्रकर्षाने आठवते ते मानपमानच्या वेळेस ते नाटक बसत होतं. म्हणजे ते खूप भरभोज नाटक आहे, खूप मोठे मोठे संवाद आहेत आणि ते म्हणजे ते चालू आहे, त्यातनं मजा काढायचा प्रयत्न करतो आहे, येतं आहे, काही ना काहीतरी होतं आहे असं वाटत होतं. पण एक जवळजवळ जे काय 60 दिवस त्याच्या जर तालमी झाले असतील तर एक साधारण 35-व्या दिवशी जेव्हा असं झालं की हां आता इथे म्हणजे ते बसवताना असं होतं की हां हे असा असा डायलॉग तो म्हटला की ठीक आहे इथे चंद्रिका ही जणू हे गाणं होणार, ठीक आहे हां मग ते झालं, मग गाण्यात असं असेल आता पुढचा डायलॉग घे, असं ते पहिल्यांदा बसवलं जातं. त्यावेळेला जेव्हा गंधारनी पहिल्यांदा तो ट्रॅक बनवून आणला होता की याच्यावरती तो गाणार आहे, तेव्हा असं झालं की हां मग हा डायलॉग घे, चंद्रिका गा आणि मग पुढचा जो तुझा डायलॉग आहे ते कंटिन्यू कर. त्या वेळेला जे बसायला लागतं नाटक ते खरं असं माझं मत आहे. त्याच्या आधीचा काय धैर्यधर आणि शीलधर हे पहारा देत आहेत आणि अरे ती पहा ती कोण असं धैर्यधर म्हणतो. गंधारनी सुंदर याचं म्युझिक केलं आहे, खरोखर ट्रॅक फार मस्त आहे, ट्रॅक फार सुंदर. चंद्रिका ही जणू, चंद्रिका ही जणू ठेविया स्नेह कमलांगणे, चंद्रिका ही जणू ठेविया स्नेह कमलांगणे, कुमुद बांधव श्यामला, कुमुद बांधव श्यामला, कुमुद बांधव श्यामला, कुमुद बांधव श्यामला, मेघानी तस्कर मानुनी, चंद्रिका ही जणू, चंद्रिका ही जणू. चंद्र सदन नभ मंडला, चंद्र सदन नभ मंडला, मेघानी वेडियले, मेघानी मेघानी वेडियले शोभा, भरले चंद्रिका ही जणू ठेविया स्नेह कमलांगणे, चंद्रिका ही जणू, चंद्रिका ही जणू. कट्यार काळजात घुसलीमध्ये एका प्रयोगामध्ये अमिय होता का अभय होता महाजन उस्मानचं काम, तर त्याला ती कट्यार सापडलीच नाही. शेवटचा जो प्रसंग आहे ना, उस्मान ओ कट्यार तो लेके आना बेटा, की आता मला कळलं हा सदाशिव आहे आणि आता मी ह्याचा खून करणार आहे. तर ती तिकडनं बोंबलत असते झरीना अब्बा नाही सॉरी काय उस्मान क्यावर आहे क्यावर आहे, उस्मान वो कट्यार तो लेके आना. तो आला क्या सोच रहे ज्याच्या, तर तेव्हा माझ्या हातात कट्यार असते, तर तो आला
आणि नुसतंच त्याने हात असं हात हातात दिला. मी त्याच्याकडे असं पाहिलं म्हटलं अरे काहीच नाही. मग मी नुसतंच हातात घेतला आणि तो म्हणला क्या सोच रहे सच्चा जान. मी म्हटलं सोच रहा हूँ आदमी के बदन में खून कितना होगा उतना जितना गंगा में पानी होगा या जमुना में पानी होगा. काय सदाशिव. आणि माझं मन इथे म्हटलं आता ह्याला मारू कसं कट्यार कशी मारू. तेवढ्यात आतनं तो दुसरा एक चान त्याला चंद्रू म्हणजे आमचा बॅकस्टेजवाला त्यांनी ती कट्यार दुसरीकडे दिली. तो धावत पळत तिकडे गेला. तो हळूच आला आणि माझ्या हातात त्यांनी कट्यार दिली. नाहीतर म्हणजे त्या दिवशी फिक्टिशियस कट्यार वापरली असते. कट्यारचा विषय चालला आहे तर नेहमीच गातो मी खासाहेबांची गाणी पण मला सदाशिवाची गाणी पण अतिशय आवडतात. तर त्याच्यापैकी एक गाणं गातो. धे मधुसेवनानंद मधुसेवनानंद
स्वच्छंद हा धुंद स्वच्छंद हा धुंद स्वच्छंद हा धुंद स्वच्छंद हा धुंद घे ए ए आ घे छंद मकरंद मगरंद प्रिय मगर नाटकाची ब्युटी काय माहिती आहे का, की आता एक काव्य पोचवायचं असतं, त्याच्यामुळे आता हा सालगोरळी चाललाय, म्हणजे त्याचा कायदा सा रे ग ब द नि द नि सा रे सा रे ग रे सा नि द ब ग प प प रे ग रे सा नि द पदने सारे ग पदने सानि द पगरे पगरे गरे सारे ग पध घे छ. आता याच्यामध्ये आपण वेगळ्या पण वेगळे सूर पण आपण आणू शकतो, तो फ्रीडम आपल्याला ह्याच्यामध्ये आहे. कसं प्रिय हा मिलिंद प्रिया मिलिंद मधुसेवनानंद मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद घे छंद मकरंद मकरंद घे मकरंद घे छंद मकरंद घे छंद मिटता कमल दल मिटता याच्यामध्ये ताना पण मारू शकतो, पण ते तो भाव जातो. पण मला बरंच वेळा असं वाटतं की खासाहेबांनी जर हे गाणं गायलं असतं तर काय गेलं असतं गंमत म्हणून. आ ए कमल दल
कमला दल मी परत ओरिजिनलवर आलो आता आता सानी धा धानी सा रे रे सा रे सानी धा धानी सानी सानी धा धानी धा धानी पानी धानी धा धा प ग प ग रे सा रे ग प धानी सा मे धा कमल दल मिटता कमल दल होई बंदी हा भ्रूंग होई बंदी हा परि सोडिना ध्यास ध्यास परि सोडिना 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 ध्यास गुंजनात हादंग गुंजनात हादंग गुंजनात हादंग घे छंद मकरंद घे छंद मकरंद घे छंद मकरंद प्रिय हामिलेंद घे छंद मकरंद घे आता हे नाटकात नाही करू शकत कारण नाटकामध्ये सदाशिव जेव्हा येतो शिकायला तेव्हा त्याची अवस्था इतकी प्रगत नसते की तो एवढं सगळं गाऊ शकेल पण अर्थात नाटकामध्ये लायसन्स घेतला जातो कारण गाणं संगीत नाटकामध्ये गाणं हाच त्याचा प्राण असल्यामुळे पण त्याची थोडीशी आमचे सदाशिव तरी काळजी घेतात मुद्दाम सांगतो म्हणजे नाही तर घे असंही कर देईल पण तसं नाटकात चांगलं नाही वाटत पण ते मैफिलीत करू शकतो घे छंद घे छंद मकरंद प्रिय मिले मजा आली हां आज दिवसभर खूप दमलोय मी पण माझं काय झालं की तुझा जेव्हा फोन आला ब्लॉक करायचा का की लगेच असा तयार झालो कारण ह्या निमित्ताने 24 तास माझ्या डोक्यामध्ये गाणं असं भरलेलं असतं काहीतरी काहीतरी नवीन नवीन गोष्टी सुचत असतात आत्ता हे गाव ते गाव कुठे बाकी ठिकाणी लक्षच नसतं कट्यारनंतर संशय कल्लोळ हे नाटक करायचं मी ठरवलं कारण मला आठवत आहे आजोबांनी पण त्याच्यात एकदा काम केलं होतं अश्विन शेटचं आणि अतिशय गोड नाटक आहे 1906 साली हे गद्य नाटक म्हणजे फाल्गुनराव आणि तसबिरीचा फार्स अशा नावाने केलं होतं फाल्गुनरावचा फार्स तसबिरीचा घोटाळा घोटाळा का हा असं असं काहीतरी नाव होतं आणि मग 1913 साली मला वाटतं त्यामध्ये का 12 का 13 का असंच काहीतरी याच्यामध्ये संगीत नाटक हे झालं करेक्ट हे ऐकल्यावर मला फक्त एकच आठवते की फक्त संशय कल्लोळ मला वाटतं असं होतं की जे आधी एडिट झालं नाटक करेक्ट कारण ते मला वाटतं मुळात नाटकच असल्या कारणाने म्हणजे त्याच्यात नंतर गाणी म्हणजे ते संगीत नाटक संगीत नाटक पर से नाही आहे ना ते पहिले गद्य नाटक होतं बरोबर त्याच्यात तर ते पहिले बसलं नाटक असं नाटक नाटक बसलं त्याच्यातलं एक फक्त मला माझं फार फेवरेट आहे ते मानिली गाशील तर अच्छा याचं पण गंधारनीच म्युझिक दिलं आहे म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक पण ते जे काय दिलं आहे ते इतकं सुंदर आहे म्हणजे संगीत नाटक म्हटलं तर ऑर्गन आणि तबला एवढंच अरेंजमेंट असतं
तर गंधारकडनं आम्ही ओपन एंडेड ट्रॅक्स करून घेतले होते ज्यावर गायक गायचे, म्हणजे ते सुरुवातीला बॅकग्राऊंड म्हणून यायचे नाटक सुरू असताना, आणि मग ते ग्रॅज्युअली त्याचा व्हॉल्यूम वाढून ते कधी ट्रॅक्स व्हायचे कळायचं नाही आणि त्याच्यावरती गायक गायचे, त्यामुळे तो पण एक वेगळा अनुभव असायचा. मानेली आपुली मानेली आपुली मानेली आपुली तुझसी मी एकदा तुझसी कदा शिवत तुझ लागिते मानेली आपुली मानेली आपुली वंचिले त्वाजरी चिले त्वाजरी हिताची तवा वांछितो हिताची तवा वांछितो वंचिले त्वाजरी हिताची तवा वांछितो म्हणुनी सन्मार्ग तो म्हणुनी सन्मार्ग तो धरी सदा सुमती ते कष्ट जरी सोशिता कष्ट जरी सोशिता वचन ये मोडिता वचन ये मोडिता कष्ट जरी सोचिता वचन ये मोडिता म्हणुनी जातो आता म्हणुनी जातो आता श्रुते मानिले आपुली मानिले आपुली मानिले आपुली मानिले. आणि सौभद्र फारच जुनं, 1869 सौभद्र. 1889 का हो ना, 1880 का 82 आहे का, 1882 आहे सौभद्र. आणि हे तर 1912 मान अपमान पहिला प्रयोग याचा, तर त्यावेळेला ही 5 अंकी नाटकं असायची. मी
आणि 70-70 गाणी एकेका नाटकात 70 मी आत्ता सौभद्रमध्ये एडिटेड व्हर्जनमध्ये 30 गाणी आहेत तर तेव्हा मी 70 तर मी दिसेल त्या पात्राला गाणी आणि वेळ म्हणजे तर रात्री सुरू अरे शाकुंतलमध्ये दुष्यंताला 95 पदे आहेत एका पात्राला एका पात्राला तर मी आम्ही जेवढं ऐकलंय तेवढं तर की रात्र प्रयोग रंगायचे आणि कुठल्या प्रयोगाला बालगंधर्वला फक्त नांदीला 8 वेळा वंचमोर आला होता का बालगंधर्वांना नाही तेव्हा पहिला जो प्रयोग झाला पहिला संगीत नाटकाचा प्रयोग जो झाला शाकुंतलचा त्याला बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर अतिशय मातब्बर तेव्हाचे गवई ते स्वतः आले होते प्रयोग बघायला तर सगळ्यांनी आग्रह केला की तुम्ही आता आजचं मंगलाचरण म्हणा तर ते बसले तर बसलेच की ते मग रात्रभर म्हणजे रात्रभर ते सगळं झालं आणि मग दुसऱ्या दिवशी तो प्रयोग खऱ्या अर्थाने चालू झाला नाही असाही एक किस्सा आहे ना की यांचा पहिला प्रयोग होता का यांचा सुरुवातीचा प्रयोग होता आणि एकेका गाण्याला त्यांना 8-8 वंचमूर आल्यावरती ते येऊन म्हणाले की यांना आपले केशवराव भोसल्यांना एका पदाला 7 वेळा वंचमूर आला शेवटी ते अतिशय म्हणजे त्यांचं वय फार लहान होतं 15-16 वर्षांचे होते आणि ते मॅनेजर येऊन म्हणाले अहो ते पोर लहान आहे याला अजून वंचमोर देऊ नका वय कवळं आहे त्याचं असे पण किस्से आलेले आहेत आज एक वंचमोर आला तरी आपल्याला वाटतं क्या बात आहे आणि संशय कल्लोळमध्ये पण जे रेवतीच्या घरी जलशाला जायचे तर असे पण किस्से आहेत ना त्यावेळेला कोण गायक आहेत हो माझ्या आजोबा जलशात येऊन गायचे ना की म्हणजे काय आहे नाटकामध्ये असा प्रसंग आहे की साधारण आत्ताच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर काय एक फंक्शन आहे आणि तुमचं गाणं ठेवलं आहे किंवा एक प्रोग्राम आहे तसं तो जलसा असायचा नाटकाच्या आतमध्ये जलसा असायचा त्यात हे असे कोणतरी गवई येऊन गायचे ज्या नाटकाशी काही संबंध नाही असंही ते तो कार्यक्रमच आहे ना तो नाटक बसवता नाही मला कोणीतरी सांगितलं होतं तेव्हा मी म्हटलं आधी हे जे नाटक आहे ते मला नीट 2 अंकात करू द्या ते जलसा वगैरे ते नाही बसवता येणार या सगळ्या याच्यात पण मजा होती एक रात्रभर तरी मला वाटतं 2 रात्री चालत असतील का इतकी काय माहिती आहे का मला जे आजोबांच्या ह्याच्यातनं ऐकलंय तेव्हाचा दंड कसा होता की चांगलं नाटक चांगल्या नाटकाचा निकष काय होता की ते जेव्हा रात्री प्रयोगाला यायची लोक तेव्हा कंदिलाची वात छोटी करून ठेवायची आणि ती विजेपर्यंत जर नाटक झालं तर नाटक सुंदर अरे बापरे कंदिलाची वात विजायच्या आधीच नाटक संपलं हे काय ना असं हा निकष होता असं आजोबांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी हा किस्सा सांगितलेला आहे की नाटकाचे तेव्हाचे निकष कसे होते आता 3 तास झाले की आम्हाला थिएटर खाली करायला लागतं आहे तर दंड होतो नाही दंड होतो ऐन उन्हाळ्यात याचा दौरा लावला कोकणाचा सॉलिड दौरा होता तो आणि नेमकी अशी 3 थिएटर्स म्हणजे जवळून निवडूनच दिली होती आम्हाला जिथे AC नाही त्यामुळे आणि त्यात प्रेक्षकांचे तर हां म्हणजे प्रेक्षकांचे हाल होतात तर ते आहेतच पण कलाकार तर त्या याच्यासमोर उभे असतात लाईटसमोर इतक्या त्यामुळे त्यांच्यावर तर अजून जास्त हीट आणि हे असतं तर राहुल आणि आम्ही जे आणि त्यांना काळे कोट वगैरे असे सगळे त्यामुळे सगळं म्हणजे पूर्णपणे आम्ही जास्त पूर्ण चिंबवले होतो आणि 3 दिवस 3 प्रयोग होते एक होता दापोलीला त्याच्यानंतर चिपळूण आणि रत्नागिरी शेवटचा 10:30 रात्री प्रयोग आणि त्याच्यामध्ये व्होल्टेजचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे अजून 1 तासाने उशिरा चालू झाला तो प्रयोग आणि प्रयोग चालू झाला तो झाला ठीक झाला आणि सगळे उन्हाने इतके मेले होते ना लोक आमचा तबलजी तर वरचा शर्ट काढूनच बसला होता इतके जमलो होतो आणि त्याच्यात हे सगळे कपडे घालून आम्ही आणि दुसऱ्या दिवशी कारण पूर्ण भिजलो आम्ही आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही ते कपडे उघडले तेव्हा ते त्याच अवस्थेत होते ओलेच होते आम्ही तसेच घातले चिपळूणला आम्हाला तो मॅनेजर येऊन सांगतोय स्टेजवरती असे कागदाचे हे लावले होते हे काय इथे पाय ठेवायचं नाही इथे नाही ठेवायचं इथे का नाही डायरेक्ट आज जाल म्हणे तुम्ही खाली जाल म्हणे तुम्ही आणि मी प्लॅन पाहिला अरे वा म्हणलं हे 900 खुर्च्यांचा आहे तो काय त्याच्यातले 400-450 म्हणले हा कट केलं म्हणजे बरंच छान
तुला नाही नाही ह्या तुटलेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्ही आधीच मार्क करून ठेवले आहेत. आणि आरसा, आपण ट्रेनमध्ये जातो तेव्हा त्या कुपेमध्ये वगैरे छोटासा असतो ना आरसा, किंवा बायसिकलचा आरसा कसा असतो छोटा, मेकअपसाठी तो आरसा होता. आणि त्याच्यावरती टिकल्या आणि ह्याचे सगळे डाग होते, त्याच्यामध्ये ओढूसचा आम्ही आपलं बघत होतो. आणि जे आपण नवीन नाटक करायचं म्हणतोय राहुल डी, त्यात कोण असं असं तुला वाटते, अर्थात तू सोडून म्हणजे मी आपल्याला दोन गायक लागणार आहेत चांगले, आता दुसरं कोण घ्यायचं आपण? कारण का तुला किंवा रादर तुम्ही एकमेकांना टक्कर देऊ शकाल अशी ती कॉन्सेप्ट आहे. म्हणजे दोन गायकांसाठी असं संधी म्हणणार नाही मी, पण सुंदर अनुभव दोघांसाठी. करेक्ट, असं खरं. माझं ओपन इन्व्हिटेशन आहे माझ्या सगळ्या गायक मित्रांना की मला टक्कर देण्याकरता नाही, एकत्र मस्त काम करायला जर कुणाची इच्छा असेल आणि तयारी असेल तर जरूर आवडेल. निपुणला कॉन्टॅक्ट करा, मजा येईल. नांदीने कंक्लूड करायचं उलट का भरत वाक्यानेच करतोस? कुठे नाही नाही, नांदीने करूयात ना. नांदी कोणची नांदी घ्यायची? आपण हे नाटक केलेलं नाही आहे कधी, पण मला शारदाची नांदी फार आवडते. जर तुला नाही ती शाकुंतलची, शाकुंतलची पंचतुंड नर रुंड माल धर, पंचतुंड नर रुंड माल धर, पार्वतीश आदि नमितो, पार्वतीश आदि नमितो, विघ्नवर्ग नग भगन कराया, विघ्नवर्ग नग भगन कराया, विघ्नेश्वर गणपति मगतो, विघ्नेश्वर गणपति मगतो, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, कालिदास कविराज रचित हे, कालिदास कवि राज रचित हे, कालिदास कवि राज रचित हे, गानी शाकुंतल रचितो, गानी शाकुंतल रचितो, जाणुनिया अवसान न सोनी, जाणुनिया अवसान न सोनी, महत्कृत्य भर शिरी घेतो, महत्कृत्य भर शिरी घेतो, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नर रुंड मालधर, ईशवराचा लेश मिळे जरी, ईशवराचा लेश मिळे जरी, ईशवराचा लेश मिळे जरी, ईशवराचा लेश मिळे जरी, मूढ यत्न शेवटी जातो, मूढ यत्न शेवटी जातो, या न्याये बलवत कवी, या न्याये बलवत कवी, निजवाक पुष्पी रसिकार्चन करितो, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पार्वतीश आदि नमितो, पार्वतीश आदि नमितो, विघ्नवर्ग नग भगन कराया, विघ्नवर्ग नग भगन कराया, विघ्नेश्वर
गणपती मग तो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नर रुंड मालधर।